महाडसेल टोळेगावच्या हद्दीत जीर्ण झालेल्या भंगारच्या ढिगाऱ्याला भीषण आग. आगीमध्ये शेजारी असलेला मोबाईल टॉवरचं प्रचंड नुकसान. सेल्टली बौद्धवाडी आणि खैरे बौद्धवाडी येथील नागरिक थोडक्यात बचावले. फायर ब्रिगेडच्या गाड्या वेळेत पोहोचल्यानं दुर्घटना टळली. वणवा लागल्यानं आग पसरल्याचा प्राथमिक अंदाज. सध्या उन्हाचा कडाका वाढत असून सर्वत्र अंगाची लाही होते. अशातच वणवे लागण्याचे प्रकार देखील वाढलेत. असाच एक प्रकार महाड तालुक्यातील सेंटोली गावच्या हद्दीत पाहायला मिळाला आहे. या वणव्यामुळे खैरे बौद्धवाडीच्या शेजारी असलेल्या एका जीर्ण झालेल्या भंगारच्या दुकानाला प्रचंड अशी आग लागली आणि या आगीनं रौद्ररूप धारण केलं. बघता बघता ही आग इतकी पसरली की शेजारी असणाऱ्या सेल्टोली बौद्धवाडी आणि खैरे बौद्धवाडीच्या घरांना या आगीचा धोका निर्माण झाला. तर एम्बायो कंपनीने लावलेली झाडं देखील आगीमध्ये होरपळून गेली. या अधिकाऱ्याच्या शेजारी असणाऱ्या मोबाईल टॉवरच्या जनरेटरला आग लागल्यानं मोबाईल टॉवरचं प्रचंड नुकसान झालंय. प्रथमदर्शनी पाहायला मिळत असून खैरे बौद्धवाडीच्या एका मालकीच्या जागेमध्ये काही वर्षापूर्वी भंगार दुकान थाटण्यात आलं होतं. मात्र हे दुकान या ठिकाणी हलवलं असलं तरी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकलयुक्त भंगार तशाच पद्धतीनं सोडून दुकानदाराने पळ काढलाय. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड अशी आग लागली असं बोललं जात आहे. ही आग विजता विजत नव्हती. पाणी मारताच आग मोठ्या प्रमाणात पसरत असल्यानं फायर ब्रिगेडने पाणी मारून देखील कोणताही परिणाम होताना दिसत नव्हता. उलट पक्षी ही आग जोमाने वाढत असल्याचं पाहायला मिळत होतं. त्यामुळे या ठिकाणी नेमकं कोणत्या स्वरूपाचं केमिकल ठेवण्यात आलं होतं याची चौकशी होणं तसेच भंगारच्या दुकानदार मालकावरती कारवाई होणं गरजेचं असल्याचं बोललं जात आहे. लवकरात लवकर याचा तपास लावून सदर भंगारवाला आणि संबंधित कंपनीवरती कडक कारवाई व्हावी अशी मागणी नागरिकांच्यातून होते. ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड.